शालेय शिक्षणापर्यंत इतकं त्याला आलं पाहिजे, म्हणजे एक सर्टन त्याची लेवल आली पाहिजे. गाण्यामधूनच रागाची माहिती पण आली पाहिजे, गाण्यामधूनच आरोहरो पण कळले पाहिजे. म्हणजे थोडंसं इंटरेस्टिंग आपण जर ते सिलेबस केलं तर रागाची माहिती लिहा वगैरे असं काहीच नको. सगळी परीक्षा आपण त्यांची याच्यातूनच घ्यायची, गाण्यामधूनच घ्यायची. गॅदरिंगच्या वेळी एखाद्या दोन इयत्तांपैकी एखाद्या इयत्तेचं क्लासिकल ते मुद्दाम बसवून घेतात. बर, तर एखादा छोटा ख्याल, मग त्याच्यावर आधारित एखादा तराणा वगैरे, आणि मग त्याच्यावर बेस्ड असलेलं एखादं अतिशय पॉप्युलर गाणं. त्यांनी दोन फायदे होतात. एक म्हणजे त्या मुलांना पर्टिक्युलरली जास्त थोडंसं क्लासिकलची माहिती होते, की ज्यांना खरोखर त्यातलं थोडंसं ग्रास्प करण्याची पॉवर आहे आणि आवड आहे, तर त्यांना थोडंसं जास्त क्लासिकल ह्या निमित्ताने शिकवलं जातं. आणि दुसरं म्हणजे जे लोक ते बघत असतात, जी इतर मुलं ते बघत असतात, तर ही लोकं जेव्हा स्टेजवर जाऊन गातात क्लासिकल, आणि त्याला पेरेंट्सचा सगळे तिथे जे आलेले असतात त्यांचा जो रिस्पॉन्स मिळतो, ते बघून त्यांना कुठेतरी वाटतं की हे आपल्यालाही जमलं पाहिजे. सुरुवात जरी अशी गाणी किंवा याच्यापासून केली, तरी थोडं थोडं मग त्याच्या अनुषंगाने शास्त्र शिकवणं हे ते साधारण तिसरी चौथीत वगैरे चालू करतात. आज मला बऱ्याचदा असं वाटतं की हे मी आधी शिकलो असतो, एखादं वाद्य मला आधी येत असतं तर बरं झालं असतं. किंवा इव्हन सांगण्यापुरतं एज्युकेशन, की बाबा इथे मला सी शार्प ऐकू येतो आहे, तर तो सी शार्प आहे याचं नॉमेनक्लेचर कळलं पाहिजे ना आपल्याला, की त्याला सी शार्प म्हणतात. तर हे आधी माहिती असतं तर मला नंतर जी मेहनत करावी लागते, कारण ते एका वयामध्ये त्या काही गोष्टी आपोआप होऊन जातात. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की जग बदललेलं आहे, त्यामुळे लहान मुलांवर खूप बाहेरचे इन्फ्लुएन्सेस मारा करणार, त्यामुळे त्या इन्फ्लुएन्सेसना काय म्हणतो आपण त्याला, त्याचा प्रतिकार न करता ते एक्सेप्ट करून आपल्या संगीतामध्ये ते कसे घ्यावे याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे ही खूप डिटेल प्रक्रिया आहे. आत्ता जसं तुम्ही एक हा सेमिनार घेतला आहे, तसं बऱ्याच लोकांचं मला वाटतं रिटर्न सबमिशन्स पण आली पाहिजेत, की या गाण्याबद्दल असं वाटतं मला, शिकवण्याबद्दल असं वाटतं, पहिली ते पाचवी हे शिकवलं पाहिजे, पाचवी ते दहावी असं असं शिकवलं पाहिजे. दहावीपर्यंत ज्या मुलांना आपण संगीत शिकवतोय त्या सगळ्यांनी संगीतात व्यवसाय करावा असा आपला हेतू नाही आहे. मग आपला काय हेतू आहे, तर या विषयाची ओळख व्हावी पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या विषयाचा आणि तुमच्या जनरल शिक्षणाचा आणि अपब्रिंगिंगचा काय संबंध आहे हे त्यांच्या मनावर ठसावं, हा दुसरा मुद्दा. व्हेरी नाईस. तिसरा मुद्दा असा की हे इंटर रिलेटेड आहे. कुठल्याही विषयात तुम्हाला क्रिएटिव्हिटीची गरज असते. संगीत हे माध्यम उत्तम माध्यम आहे की जिकडनं तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी जिवंत ठेवू शकता आणि त्याचं इट कीप्स द फ्लेम लिट. ॲब्सोल्युटली. क्रिएटिव्हिटीची.